पाटील 14 वर्षाची जन्मठेप झाली त्याला. बरं झालं, आता गाव पूर्वीसारखा झाला, सूर्यभान पाटलाचा गाव. नाना आता तू काय करशील? शारदाले घेऊन येऊ. येड आहेस काय? या ना त्या कारणानं शारदाला आणि तिच्या पोराला मदत करायची युक्ती शोधून काढा. गावानं आपल्याला चांगलं म्हणायला पाहिजे ना. हो, त्यासाठी हे सापाला दूध पाजण्यासारखं झालं पाटील. नाही ना, त्याला कोंबडीला दाणे खायला घालणं म्हणते. आपल्याला चांगली लुसलुशीत कोंबडी खायला पाहिजे असेल तर तिला आधी पोसावं लागत. मुंडी मुरगळायला किती सा वेळ लागतो रे. हे बाकी खरं, कुणाचा गळा अलगत कसा दाबावा हे तुमच्याकडून शिकावं पाटील. त्याआधी मी दुसरी गोष्ट शिकवणार आहे तुम्हाला. कुठली? हेच, शांत केव्हा राहायचं, गोड बोलून कुणापुढे चार दाणे कसे आणि केव्हा फेकायचे, मुंडी मुरगळायची हिंमत केव्हा आणायची, हे सगळ्यात महत्वाचं आहे. या दारू. छे छे. नाना, नशीब साथ देत नसेल तर नशिबाच्याही पेकाटात लात घालण्याची हिंमत देणारी गोष्ट आहे. त्या मास्तरची उचल बांगडी झाल्याचा आनंद साजरा करूया. घ्या. नाही पण पाटील. घ्या, काय होत नाही, झालं तर चांगलंच होतंय बघा. हाय शबास. हे बघा, मी सुरुवात केली, आता तू काय करशील? नाना, मी काय करू? पे पे. आता तू पेशील. पिशील. ए सावित्री, या कुठं उलटला होता? पिऊ झालं की काय तुम्ही? काय काय प्रकार आहे हा? आता तुला सांगतो, आता जर मी सांगितल्याप्रमाणे तू नाही वागलीस ना तर लाज घालीन पै करा. बोलतात काहीतरी काय? चला बघू. आवाज नाही पाहिजे, आवाज नाही पाहिजे, आवाज नाही पाहिजे, आवाज नाही पाहिजे. दार लाव, दार लाव, मुखात दार लाव, दार लाव. हिम्मत हिम्मत पाहिजे. मग त्या सूर्यभान पाटलाची मुंडी अशी हिम्मत पाहिजे. काय रे, काय झालं? कुठं पडला बिडलात की काय? ए रुपया, काय दिसतय ते की काय सरकशीत नोकरी धरलीत का काय? बोला की. त्या देवरांकडे वसुलीला गेलो होतो तर त्या विठ्याच्या पोरानं तुडाव तुडाव तुडावला. सूर्यभान, आता तू काय करशील? तरी जा आराम करा. असली सुजली फुटलेली थोबाड घेऊन इथे यायचं नाही. बेडकासारखे दिसताय ते माणसासारखे दिसायला लागल्यावर वाड्यावर या. चला. ना ना, आता तू काय करशील? काय करू? लिहिण्यात का हात धड आहे का? नसल तर घरी जा, जमल का लिहायला? चला. आधी मला सांगा काय झालं. हिम्मत मालक, हिम्मत हिम्मत पुन्हा कमी पडली. हिम्मत? हा, हिम्मत 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 पुन्हा कमी पडली. बरेच दिवसात हिमतीचं औषध घेतलं नाही ना. त्या बैलानं तुडव 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 तुडवला, काय करता आलं? औषधाविना हिम्मत नाही आणि हिमतीचा पराक्रम कसा येणार मालक? कसा येणार ते मी सांगतो. आधी कागद आणि पेन घ्या. हा पेपर घ्या आणि वरच्या कोपऱ्यातली जाहिरात वाचा. त्या पत्त्यावर पत्र लिहा. त्यांना म्हणावा तुम्हाला हवी असलेली जागा आहे. पुढल्या आठवड्यात सवडीनं कवा पण या. यात कसला आला पराक्रम? ना ना, नाही मी पत्र लिहितो.
मालक सही ते नंतर करीन. बर, विट्याने सही केलेला कागद कुठे आहे ना? तो आधी बाहेर काढा. हो. हा घ्या मालक. वाचा. मी विठ्ठल ज्ञानोबा श्री सूर्यभान पाटील यांचे रुपये 2725 देणे लागतो. सही विठ्ठल ज्ञानोबा. मजकूर आणि सही याच्यामध्ये किती जागा आहे? बरीच आहे का? मग तिथे लिहा, ही रक्कम आजपासून एका वर्षाच्या आत मी न फेडल्यास माझी जमीन श्री सूर्यभान पाटील यांच्या मालकीची होईल आणि हा करार मी राजी खुशीने करून देत आहे. आता तू काय करशील नाना? उद्याच्या उद्या तलाठ्याकडून कागद बदलून घेतो. याला काय म्हणतात सांग बघू. पराक्रम. आपण मी सरंजामे. सूर्यभान पाटील तिथेच राहतात ना? हो. या ना बस. मालक, मालक कोण आहे नाना? हे सरंजामे, आपण यांना पत्र पाठवलं होतं प्लॉट संबंधी. ओ हो हो हो, या 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 या. नमस्कार. नमस्कार, नमस्कार. मी सूर्यभान पाटील. आपण मला भेटायला येण्यासंबंधी. हा हा. हो हो हो. बसा बसा ना बसा. थँक्यू. नाना जरा चहा पाण्याचं बघा. बघतो. तुम्ही विलासराव सरंजामे? सरंजामे सरंजामे म्हणजे बघा, म्हणजे संपतराव सरंजामे आहेत ना, त्यांचा मी मुलगा. बर बर बर. संपतराव म्हणजे पोल्ट्रीवाले. हो. तुम्ही काय शिकलात? मी इंजिनियर आहे. अच्छा. सध्या काय बीत आहे? काय नाही, स्वतःचा कारखाना काढायचा विचार आहे इथं आमच्या गावात. हा, म्हणजे जमिनी संबंधी व्यवहार जर. हा, तो मनासारखं होईल, काही काळजी करू नका. मग आता आपण प्लॉट बघायला निघूया. जाऊया. प्लॉट काय कुठे पळून जातो काय? जरा विश्रांती घ्या, मग आपण झकास पिकी जेऊ. आज आमच्या गावाच्या देवळात उत्सव आहे, त्याची जत्रा आहे. तिथे जाताना वाटे तुम्हाला मी प्लॉट दाखवतो, तो प्लॉट तुम्ही बघा आणि मग घराकडे निघा. काय नाही चालेल, पण काय की रात्री घरी पोहोचायला पाहिजे, घरी वाट पाहिजे. अहो, 2-3 तासाचा तर रस्ता आहे, शिवाय तुमची स्वतःची गाडी आहे. चला जरा माडीवर चला, आमचं घर बघा गरीबाच. तुम्ही इंजिनियर आहात नाही का? माझ्या गाडीने जाऊया, म्हणजे मला तिथून जाऊया हो आमच्या टांग्यातून. नाहीतरी तुम्ही आमच्या टांग्यात केव्हा बसणार आहात? आणि 15 मिनिटांनी काहीही फरक पडणार नाही. नीला, झाली का बाई तुझी तयारी? अगं पाहुणे खोळंबले. बायकांचा नट्टा पट्टा कधीही संपणार नाही. आपण जाऊया, चला या. उशीर होतोय, चल ग, चल. विलासराव या. हो, आलो आलो. या या. हा हा प्लॉट. हा, 4 एकर 35 गुंठे. बर. शेतात विहीर आहे बारमाही. अच्छा. आणि बाजूला विजेचा खांब पण आहे. वा, चांगला प्लॉट. काय किंमत काय याची? तुम्हाला आवडला ना, किंमत नंतर ठरवता येईल. नाही खरंच चांगला प्लॉट. हे रमेश शेत आहे ना, हे ते विकत घेणार आहेत. आणि रमेशचं शेत म्हणजे रमेश कसतो, शेत आपलंच आहे. आणि हे बघ पुरी, धंद्याच्या गोष्टीत तू लक्ष घालावंस एवढे अजून आम्ही म्हातारे झालेलो नाही. चला विलासराव, देवळात जायला उशीर होतोय, लोक पूजेला खोळांबले असतील.